आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। पोलादपूर तालुक्यातील घागरकोंड येथे कृषी पर्यटनासाठी फार्म हाऊस आणि शेळी पालन करून तरुणांना शेतकरी व मावळ्यांच्या जीवन पद्धतीचे आकर्षण निर्माण करणारा उच्च विद्या विभूषित आणि परदेशात नोकरी करून आपल्या वडिलांच्या मूळ गावी परतलेल्या ओंकार उतेकर या तरुणाची जागतिक गोफन स्पर्धेसाठी भारतीय संघात 14 जणांच्या संघात निवड झाली आहे। स्पेन देशात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक चणचण भासत असल्याने ओंकार उतेकर यांनी मदतीचे आवाहन केले आहे। पोलादपूर तालुक्यात गेल्या काही वर्षापासून एक सुसंस्कृत उच्च विद्याविभूषित नम्र तरुण शिवकालीन युद्धकलांचे प्रात्यक्षिके दाखवित प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना या युद्धकलेचे प्रशिक्षण देत असल्याने त्या तरुणाबद्दल सर्वत्र उत्कंठा व उत्सुकता वाटत असते। वडील मुंबई पोलिसात असल्याने जन्म मुंबईत झाला आणि MBA करून दुबई येथे काही वर्ष नोकरी करून परतल्यानंतर ओंकार याला मूळ गावाची साथ ऐकू आली। महाविद्यालयीन काळात बॉक्सिंग खेळात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या ओंकार उतेकर याला छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीकडे घागरकोंड येथे वडिलांचे मूळ गाव असल्याने लाठीकाठी बनाटी तलवारबाजी आणि गोफण गलोली सारखे शिवकालीन युद्धकलेचे मैदानी खेळ लिलेय आत्मसात झाले। त्याने या युद्धकलेचा प्रसार सुरू केला। याच दरम्यान ओंकार याचा हातखंडा असलेल्या गोफण खेळात त्याने एकाग्रतापणाला लावून भारताच्या गोफण संघात 14 जणांमध्ये स्थानही मिळवले। गोफण हा जो खेळ आहे तो ऐतिहासिक आणि पारंपरिक खेळ आहे। शेताच्या बांधावर उभं राहून देखील आपल्या शेतीचं संरक्षण करण्यासाठी गोफण वापरली जात असे। आज हा जो खेळ आहे तो पारंपरिक युद्धकला असल्यामुळे मी एक शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर देखील चालवतो। माझं मी यामध्ये पारंगत देखील आहे आणि रायगड जिल्हा परिषदेच्या कित्येक शाळांमध्ये मी प्रशिक्षण शिबिर देखील चालवत असतो। तर त्याच संदर्भात माझं एक कुंडली कचाले सर म्हणून आहेत पुण्यातले, त्यांच्याशी माझं कोफण या खेळाबद्दल चर्चा झाली। त्यानंतर मग ते म्हटले की आपला हा जो खेळ जो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो स्पेनमध्ये, तर तुम्ही यामध्ये सहभाग घेण्यात इच्छुक असाल तर मग माझ्याशी नक्की संपर्क साधा। त्यानुसार मग मी पुण्याला गेलो। पुण्याला गेल्यानंतर मग तिथून तिथे सिलेक्शन देखील झालं राज्यस्तरावर। त्यानंतर मग आपलं आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील माझं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे। आता पूर्णपणे वेळ जो आहे तो गोफण या खेळावर मी फोकस करून आता आपल्या भारतासाठी मेडल आणण्याचं माझं खूप मोठी इच्छा आहे। आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा।